नमस्कार मित्रांनो, मी अमेय आणि तुम्ही बघत आहे रँडम रोडच्या रिव्ह्यूज. आणि आज आपण बोलणार आहोत बंबलबी या फिल्मबद्दल. आजचा एपिसोड थोडासा सॅड होणार आहे, कारण मला पर्सनली फिल्म नाही आवडलेली आहे. तरी मी आय ट्राय टू बी ऑनेस्ट, की कारण आय एम नॉट शुअर की सगळ्यांनाच नाही आवडेल, काही लोकांना ही आवडेल देखील फिल्म. आणि इट्स डेफिनेटली बेटर दॅन प्रिव्हियस ट्रान्सफॉर्मर फिल्म्स. ट्रान्सफॉर्मर फिल्म्स माहितीच असतील, शिया लेबोफ, मेगन फॉक्सची ऍक्टिंग केलेली आहे त्यानं त्याच्यात इनिशियल फिल्म्समध्ये. मायकल बेचं डिरेक्शन आहे. आणि यु नो बेसिकली ट्रान्सफॉर्म रोबोट्स येतात, एलियन रोबोट्स येतात अँड दे ट्रान्सफॉर्म इन टू लाईक कार्स. या कॉन्सेप्टवर असलेली सायफाय फिल्म टाईप आहे. आणि तर इनिशियल फिल्म तर खूप चांगली होती, लाईक इट वॉजंट ग्रेट बट इट वॉज प्युअर फन. बट त्याच्यानंतर मग त्याचे बरेचसे सिक्वल्स आले जे खूप प्लॅन्ड होत गेले आणि जस्ट मनी ग्रॅप टाईपचे होते. म्हणजे फिल्म हिट जात आहेत म्हणून ते बनवत गेले आणि इट वॉजंट दॅट ग्रेट. आणि मी देखील जास्त पाहिले नाही, सो आय विल नॉट टॉक अप मच अबाउट इट. बट रेटिंग खूपच वाईट आहेत नंतरचे जे सिक्वल्स येत गेले. पैसे जबरदस्त कमवले सगळ्या पिक्चरने. पण ही जरा एक वेगळी फिल्म आहे. बंबलबीमध्ये बेसिकली असं दाखवलं की 80s काळामध्ये अगेन द स्टोरी इज व्हेरी सिम्पल. लाईक बरेचसे एलियन इन्वेजन टाईप, इन्वेजन असं नाही पण एलियन जेव्हा लँड करतात, इथे पण असं दाखवलं की एलियन बेसिकली ते येतात आणि धूमकेतूसारखे पडतात आणि इतके मोठे येऊन पडून पण त्यांना काय होत नाही. म्हणजे हे तर मला लॉजिक अजिबात कळलं नाही की इतक्या दुसऱ्या प्लॅनेटवरनं ते येतात, इतक्या प्रोजेक्टाईल मोशनमध्ये ह्याच्यामध्ये आपल्या पृथ्वीवर आदळतात आणि तेव्हा त्यांना काय होत नाही, ते सरळ उठतात आणि ट्रान्सफॉर्म होऊन वगैरे असं दाखवतात. आणि जेव्हा फायटिंग होत असते तेव्हा जराशे एकमेकांचे पंचेस त्यांना कसे काय लागतात हे मला लाईक लॉजिक कळत नाही. पण ऑब्व्हियसली अशा मूवीजमध्ये लॉजिक बघायचं नसतं. आणि तर त्या ज्या लोकांना अशा लाईक सायफाय फिल्म्समध्ये रिसेंटली इंटरेस्ट आलेला आहे किंवा काही असो ते सायफाय फिल्म्स आवडतात, त्या लोकांनी बघण्यासारखी फिल्म आहे डेफिनेटली. अगेन आय विल टेल द स्टोरी की बेसिकली एक धूमकेतू येतो 80s जमान्यात दाखवला आणि तो पडतो याच्यामध्ये. आणि तो सेम लाईक सुपरमॅनची स्टोरी, 80s स्टोरी अगेन. म्हणजे आय एम नॉट ट्राईंग टू रँट अबाउट दिस फिल्म, पण सुपरमॅन टाईप स्टोरी आहे की ज्याच्यामध्ये अख्खं प्लॅनेट डिस्ट्रॉय होत असतं एका बॅटलमध्ये. आणि हा बंबलबी असतो तो दुसरीकडे आपला बेस शोधायला जातो आणि तो त्याला अर्थवर पाठवलं जातं आणि पूर्ण प्लॅनेट डिस्ट्रॉय होतं असा वेगळा प्रकार आहे. आणि बाकीचे इतर प्लॅनेटवर पण काही त्यांचे ते गेलेले असतात आणि त्यांच्यात काही रायव्हल्स असतात जे त्यांच्या मागोमागे ते आहेत. हा इकडे येतो, इथे पडतो आणि फाईट करत असताना त्याचं वोकल कॉर्ड कोणीतरी काढलेलं असतं आणि अशा वेळेला त्यामुळे त्याला बोलता येत नाही. आणि अशा वेळेला तो लपतो एका गॅरेजमध्ये, एका गॅरेजमध्ये जिथे एक मुलगी काम करत असते. आणि तिचं कॅरेक्टर जरा चांगलं फ्लॅश्ड आउट आहे. हेली म्हणून कोणतरी ॲक्ट्रेस आहे, आय एम नॉट शुअर तिचं नाव काय आहे, पण तिने खूप चांगली ॲक्टिंग केलेली आहे या फिल्ममध्ये. आणि तिचं असं दाखवलं आहे की शी इज व्हेरी मच इन टू कार्स अँड एव्हरीथिंग. तिचे वडील नसतात. अगेन हा पण खूप जुना ट्रोप आहे की वडील नसतात, बाकी फॅमिलीबरोबर कनेक्ट नसतं आणि त्यामुळे थोडेसे रेबल टाईप कॅरेक्टर असतात. त्याच्यामध्ये पण तसंच दाखवलं आहे की शी इज अ रेबल टाईप कॅरेक्टर. आणि तिला ती काही करून मग ती मशी ती बंबलबीची कार, जी टिपिकल अशी कार आहे वोक्स वॅगनची, ती मिळवते आणि तिकडे काम करून. आणि तिच्या आणि देन शी रिअलाइज की इट इज अ एलियन. परत तो एलियनचा जो सीन आहे, इट लुक्स लाईक ईटी वाला सीन, कारण त्याला बोलता येत नाही, तो हात आणि बोटाने असं दाखवतो आणि वगैरे. सो इट रिमाइंड्स अस ऑफ मेनी अदर फिल्म्स. आणि त्यामुळे आणि त्याच्यात नवीन असं फ्रेश असं काही नाही आहे. फक्त एक चांगलं सीन आहे की त्याच्यामध्ये ह्याचा स्क्रीन प्ले खूप चांगला आहे, बऱ्यापैकी लिहिलेला आहे. इन द सेन्स स्क्रीन प्ले चांगला आहे म्हणजे बेसिकली अख्खी फिल्म एक कोहेरंट फिल्म वाटते, उगाच कुठून पण काय पण येतं असं नाही होत. एका मुलीची स्टोरी आणि त्या मुलीवर फोकस केलेला आहे आणि तिचा साईड किक बनून जातो हा बंबलबी. सो इट इज डन गुड इन दॅट वे. तर इट इज मच अँड इट इज क्वाईट एन्जॉयबल फिल्म. इट्स नॉट फर्स्ट फिल्म नंतर हीच दुसरी फिल्म आहे जी माझ्या लक्षात आहे. फर्स्ट फिल्म लक्षात होती कारण खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होता ट्रान्सफॉर्मरचा, शिया लेबोफची ऍक्टिंग चांगली होती, परत त्याच्यामध्ये मेगन फॉक्स होते आणि ओव्हरली सेक्शुअलाइज थोडं कॉन्टेंट होतं, ते याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळे मला डाऊट आहे की ही फिल्म कोणाला आवडेल, स्पेशली ज्यांना ओरिजिनल ट्रान्सफॉर्मर फिल्म्स खूप आवडल्या आहेत आणि ते सगळे सिक्वेल्स आवडलेले आहेत, त्यांना हा आवडेल की नाही जरा डाऊटफुलच आहे. कारण त्याच्यामध्ये एका मुलीची स्टोरी आणि थोडं वेगळ्याच डिरेक्शनला एकदम फील गुड आणि यु नो त्या टाईपमध्ये वॉर्म हार्ट वॉर्मिंग टाईपच्या ॲक्टिंगमध्ये ही फिल्म घुसते. आणि त्या पहिल्या फिल्म्स आवडल्या नसतील आणि चांगली स्टोरी बघायची असेल, बऱ्यापैकी चांगली स्टोरी इन द सेन्स एक कोहेरंट फिल्म बघायची असेल ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी VFX आहे, अशा लोकांनाही डेफिनेटली फिल्म आवडेल.
सो या कोणी बघितले त्यांनी अजून कळवा, काही माझं मिस झालं असेल तर कळवा, कारण आय एम नॉट हॅपी अबाउट दिस फिल्म. आय वॉज क्वाईट डिसअपॉइंटेड वॉचिंग दिस. स्टील आय वॉच्ड इट, कारण रिव्ह्यूज जरा चांगले होते, पण इट डिडंट माझ्या एक्सपेक्टेशनच्या लेवलला ती पोचली नाही. सो आय एम क्वाईट डिसअपॉइंटेड. आय प्रॉब्ली हॅव मिस्ड फ्यू थिंग्स. तर काही पॉईंट मिस झाले असतील, आणि तुम्ही फिल्म बघितली असेल, आवडली नसेल ना नावडली असेल, काही काही असेल, तर खाली कमेंट्समध्ये कळवा. आणि ॲज युजल लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.